गुरुवार को सकरतरा पुलिस ने डकैती की तैयारी कर रहे दो लोगों को गिरफ्तार किया, जबकि तीन आरोपी अंधेरे का फायदा उठाकर भाग निकले। इस संदर्भ में जानकारी सकरतरा पुलिस थाने के पुलिस निरीक्षक सत्यवान माने इन्होंने दी है। मिली जानकारी के अनुसार बड़ा ताजबाग उमरेड रोड पर गाय व भैंस के तबेले के बाजू में कुछ युवक डकैती की तैयारी में थे। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने मौके पर पहुंचकर दो लोगों को गिरफ्तार किया, जबकि तीन अन्य लोग अंधेरे का फायदा उठाकर भाग गए। जानकारी के अनुसार सकरदरा पुलिस स्टेशन का पुलिस दल कश पर था। इस दौरान दल में शामिल सहायक पुलिस निरीक्षक सागर आवाड़ को जानकारी मिली कि बड़ा ताजबाग उमरेड रोड स्थित गाय और भैंसों के तबेले के बाजू में कुछ युवक डकैती की तैयारी के लिए एकत्रित हुए हैं। पुलिस दल ने तुरंत मौके पर पहुंचकर छापा मारकर कार्रवाई की। इस दौरान शंकर शाही मठ के समीप भांडे प्लॉट निवासी सागर उर्फ दद्दू प्रकाश पुजारी, राष्ट्र संत नगर गारगोटी परिसर दिगोरी नाका निवासी विशाल तुमड़े और उसके अन्य दो साथीदार नजर आए। पुलिस ने सागर और विशाल को गिरफ्तार कर लिया, जबकि आकाश और उसके अन्य दो साथी रात के अंधेरे का फायदा उठाकर पुलिस को चकमा देकर भागने में सफल हो गए। कल तो विशेष मोहिम नागपुर शहरात विशेष मोहिम गुन्हेगार चेकिंग ची चालू आहे। त्या मोहिमे अंतर्गत EPI अवॉर्ड DB पथकाचे व त्यांचा स्टाफ गुन्हेगार चेकिंग साठी जात असताना काल संध्याकाळी सुमारे 8:15 रात्री शामबाग मार्केट आहे त्याच्या बाजूला एक तबेला आहे, त्या अंधारात मैदानामध्ये अंधारात काहीतरी लोक बसून असल्याचे त्यांना दिसले, म्हणून ते त्यांनी ताब्यात घेतल्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी तीन लोक पळून गेले आणि दोन लोक त्या ठिकाणी मिळून आले। त्यांचं नाव पत्ता विचारला असता झडती घेतली असता दोन पंचासमक्ष त्यामध्ये एक सागर दद्दू पुजारी आहे, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावरती प्रॉपर्टी ऑफेन्स आहे, तसेच त्याचा दुसरा एक साथीदार आहे विशाल तुमडे म्हणून, त्याचेही गुन्हेगार आहे, त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक चापर आणि चाकू तसेच रस्सी मिरची पूड असं दरोडं टाकण्याच्या तयारीत असण्याचे साहित्य त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते ताजबागचा रोड आहे अंधारात त्या येणार जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडे दरोडं टाकण्याच्या तयारीत असताना प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न झाले, त्यावरून त्यांना पोलीस स्टेशन आणून आपण गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या म्हणून। आणि त्याच्याबरोबर जे ते तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत त्यांच्याकडे त्यांचं नाव पत्ता विचारपूस करून अधिक चौकशी करत आहोत। आम्ही आरोपींना अटक केलेली आहे, पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढचा तपास करत आहोत। आम्ही नागपूर पोलिसातर्फे नागरिकांना एक आव्हान हेच राहील की अशा वेळेस अंधारात किंवा कुठं लाईट बऱ्याच ठिकाणी लाईट नसताना अशा ठिकाणी जाताना स्वतः सतर्कता पाळगा। कुणी जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर कुणी थांबू नका, कुठलं काही प्रलोभन काही गाडी बंद पडली असं काही कुणी दाखवलं सांगितलं तर तिथं अशा ठिकाणी अनोळखी व्यक्तीला कुठलाही रिस्पॉन्स देऊ नका तुम्ही, कारण त्यात अशा प्रकारचा गुन्हा घडण्याची शक्यता असते। गिरफ्तार आरोपियों के पास से पुलिस ने चाकू, मिर्ची पाउडर, नायलॉन की रस्सी, मोबाइल समेत करीब 1,527 रुपए का माल जब्त किया। इस मामले में पुलिस ने आरोपियों के खिलाफ भानवी की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।